जिजाऊ एक महान स्त्री होती, शहाजी राजांची वीर पत्नी होती, जाधव घराण्याची लाडकी लेक होती, स्वराज्य घडवणारी ऊर्तीची ती मूर्ती होती। जिजाऊ तुम्ही नसता तर झाले नसते शिवराय आणि शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर मिळाले नसते स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते ते विजयाचे सोहळे। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1595 मध्ये विदर्भातील सिंदखेड राजा येथील गिरिजाबाई व लखुजी जाधवांच्या पोटी झाला। माता केवळ मायरू नसून ती अलौकिक शक्ती असते। स्वराज्याची संकल्पना या मातेने शिवरायांच्या मनात पेरली। आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी त्या लहानग्या शिवबांच्या मनात निर्माण केला। छत्रपती शिवाजी महाराज बनणं जितकं कठीण होतं त्याहूनही जिजाऊ बनणं कठीण होत। बंगळूर मधील मी इथे छोटासा प्रसंग तुम्हाला सांगते। बंगळूरच्या आदिलशहाच्या जहागीरात शहाजीराजे राहत होते, तेव्हा माता जिजाऊ आणि बा शिवबा ते दोघे पुण्यात राहत होते। शहाजी राजांना शिवबांची फार आठवण यायला लागल्यामुळे त्यांनी त्यांना पत्र धाडले आणि ते पत्र राजमातेच्या हाती लागताच माता जिजाऊ आणि बाळ शिवबा हे दोघे बंगळूरला आले। त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत झाले, बापलेकाची भेटही झाली। आदिलशहाच्या जहागिरातील धान्याची कोठारे, तोफखाना, बंदीखाना अशा सर्व गोष्टी त्यांनी त्या लहानग्या शिवबांना दाखवल्या। एके संध्याकाळी मातेला शिवबा दिसेनासे झाले। त्यांनी लगेच एका सरदाराला बोलावले आणि सांगितले, जा रे शिवबा कुठे खेळत आहे तेथून त्याला परत आण। तो सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परतही आला आणि मातेला सांगू लागला, आऊ साहेब, दरबारातील एका खोलीत आदिल शहा शहाजीराजे असे सर्वजण पायात चाळ घातलेला नृत्यामणीचा नाच पाहत आहे आणि त्या नृत्यामणीचा आनंद घेत आहेत आणि तुमचा लहानगा शिवबाही दिलाच पाहत आहे। हे ऐकताच राजमाता ताडकन उठल्याने विजयाच्या लखलखाटाप्रमाणे ते सर्वांना भेदत दरबारातील खोलीत निघाल्या। नृत्यामणी नाचायची थांबली, वाद्य वाजायची थांबली। त्यांनी लगेच त्या शिवरायांना बोलावलं, अनेक कानाखाली मारले। तेव्हा शिवबाला फार वाईट वाटले। राजमाता त्यांना घेऊन खोलीत गेल्या, तेव्हा शिवबांना रडू आले आणि तरीही त्यांनी न घाबरता धाडसाने विचारले, आऊ साहेब, या नृत्यामणीला आदिलशहा बघतोय, सारे सरदार हेच तर काय, आमचे जन्मदाते वडील सुद्धा हे बघताय, तर आम्हीच का नाही पाहायचं। त्यावर आऊ साहेब बदल्या, सारा समाज बघू दे, सारे रजपूत बघू दे, पण आमच्या शिवाने हे नाही पाहायचं, कारण शिवाला स्वराज्य स्थापन करायचे आहे आणि त्या स्वराज्याचा राजा स्त्रिया नाचवणारा नाही तर स्त्रिया वाचवणारा असला पाहिजे। अशा अनेक संस्काराचे बाळ कडू जिजाऊंनी शिवरायांना पाजले आहे आणि खरोखरच असा एकमेव राजा असा होता की त्याच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही। स्वराज्य म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाल्यास तर त्यात तीन कोण पडतात, ते म्हणजे स्वराज्याचे संकल्पना असणारे शहाजी राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे रक्षक ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। आणि या तिन्ही कोणांमध्ये समान जोडणारी रेषा ती म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ। जिजाऊ म्हणजे त्यागाची समर्पणाची मूर्तिमंत प्रेरणा आहे। निस्वार्थी भावनेने त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला निजामशहा यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले। मातेने स्वराज्यासाठी काय केले याचा जर विचार करायचा झाल्यास तर हे सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे। आज 350 वर्ष होऊन गेली तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणताना आपली मान आदराने झुकते आणि छाती गर्वाने फुटते। अशी ही नैतिकता या आपल्या माऊलीने राजमातेस दिली आहे। महाराजांना ज्या वयात काहीच कळत नव्हते त्या वयात त्यांचं मन प्रभावित करण्याचं काम मातेने केलं होतं। म्हणूनच म्हणावेसे वाटते, मुजरा माझ्या त्या जिजाऊला घडविली तिने त्या शूर शिवरायाला, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी, मराठी मातीत त्यांनी केलाय गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा, तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा, धन्य धन्य जिजाऊ, धन्य धन्य शिवराय।
एवढे बोलून मी माझे भाषण संपवते आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम लावते. जय हिंद, जय महाराष्ट्र.